रोटरी क्लब नारायणगाव हायवेचा 2020 पदग्रहण समारंभ मंचर येथील इंद्रप्रस्थ हॉटेल येथील सेमिनार हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला. रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी रोटरियन अंबादास वामन यांची तर सचिवपदी रोटरियन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांची निवड करण्यात आली. पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरियन बाळासाहेब गिलबिले, प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटरियन मंगेश हांडे व सन्मान्य उपस्थिती म्हणून उपप्रांतपाल रोटरियन अविनाश कहाणे आणि तमाम निमंत्रित रोटरियन आणि नातेवाईक आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. तदनंतर सन्मान्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटरियन मंगेशजी हांडे यांनी तमाम रोटरियन्सला स्पेशल रोटरी मास्कचे वाटप केले. 2019-20 रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे रोटरियन बाळासाहेब गिलबिले यांनी त्यांच्या कालावधी 60 प्रकल्प कशा पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले हे नमूद केले. रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने विशेष कार्य करणाऱ्या बेस्ट रोटरियन्सला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने बेस्ट रोटरी कपल रोटरियन शिवाजी कुमकर व सीमा कुमकर, बेस्ट रोटरियन सुमन उर्मिला वाजगे, बेस्ट प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरियन नंदकुमार चिंचकर, बेस्ट व्होकेशनल सह डायरेक्टर रोटरियन मंगल चासकर, बेस्ट रोटरियन मेन रोटरियन नारायण आरोटे यांना सन्मानित करण्यात आले. तदनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरियन अंबादास वामन यांना अध्यक्ष रोटरियन बाळासाहेब गिलबिले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे बहाल केली. तसेच रोटरियन डॉक्टर शिवाजी टाकळकर यांनी नवनिर्वाचित सचिव रोटरियन डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांना सचिवपदाची सूत्रे बहाल केली. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरियन अंबादास वामन यांनी आपल्या मनोगतामध्ये रोटरी क्लबतर्फे हॅपी स्कूल, गोदान, हँडवॉश स्टेशन, शैक्षणिक साहित्य वाटप, ई लर्निंग, शैक्षणिक टॅब, 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा, शिक्षकांसाठी ई कंटेंट शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा, विविध दिनविशेष, टॉयलेट ब्लॉक, मेडिकल चेकअप कॅम्प, निर्माल्य संकलन, स्वच्छता जनजागृती, वृक्षारोपण इत्यादी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. दरम्यान नवीन रोटरी सदस्यांचा स्वागत समारंभ तर नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या मातोश्री यांचा सन्मान तमाम नातेवाईक व रोटरियनच्या उपस्थितीत करण्यात आला. उपप्रांतपाल रोटरियन अविनाश कहाणे यांनी आपल्या मनोगतातून प्रमुख मान्यवर अध्यक्षांचा परिचय दिला. तर या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटरियन मंगेश हांडे यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लबचा इतिहास, संकल्पना, उद्दिष्ट आणि भविष्याचा वेध यावर सर्व समावेशक प्रकाश झोत टाकीत उपस्थितांना संबोधित केले. तसेच रोटरी क्लब नारायणगाव हायवेने रोटरीच्या सर्व फोकस एरियात अत्यंत उत्कृष्ट काम केल्याचे नमूद करून माजी अध्यक्ष व क्लबचे कौतुक केले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ मंचरचे, खेडचे, आळेफाट्याचे अध्यक्ष व रोटरियन्स तसेच रोटरियन प्राध्यापक पंजाब कथे, रोटरियन ॲडव्होकेट राम भालेराव हेही आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरियन सीमा कुमकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत रोटरियन शिवाजी कुमकर यांनी केले. पुरस्कार प्रास्ताविक रोटरियन रवींद्र वाजगे सर, तर आभार नवनिर्वाचित सचिव रोटरियन डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी मानले. आणि स्वादिष्ट भोजनाने या पदग्रहण समारंभ सोहळ्याची सांगता झाली. धन्यवाद.